नमस्कार, मी आशा आशास तडकामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करून बेलची घंटी ऑलवर क्लिक करा. आजची आपली रेसिपी आहे बाहेर मिळतं तसं घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत पनीर घरच्या घरी दुधापासून कसं बनवायचं. काही टिप्स सोबत व्हिडिओ नक्की बघा. दुधाला उकळी आल्यानंतर मीठ घालून घेतले आहे. मीठ घातल्यानंतर हलवून घेतले आहे अशा पद्धतीने. हे बघा, हलवत राहायचं आहे कंटिन्यू. म्हणजे खाली दूध डागत नाही. मी लिंबू पिळून घेतले आहे इथे 4 ते 5. त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेतले आहे. डायरेक्ट लिंबू पाणी नाही घालायचे, थोडं पाणी मिक्स करायचे त्यामध्ये. आता घालून घेतले आहे लिंबू पाणी. दुधाला उकळी तर आलेलीच आहे, त्यामुळे लवकरच आपले पनीर हे बघा व्हायला सुरुवात झाली आहे. या सर्व टिप्स वापरून तुम्ही नक्की पनीर करून बघा, तुम्हाला खूप सोपे जाईल करायला. हलवत राहायचे आहे कंटिन्यू. दूध फाटायला लागले आहे लिंबू घातल्यामुळे. चवीनुसार मीठ पण घालून घेतले आहे आपण. मी 2 लिटर दूध घेतले आहे इथे. गोकुळ दूध वापरले आहे मी इथे. शक्यतो गोकुळ दूधच वापरा, त्याचे पनीर व्यवस्थित बनते. हे बघा छान फाटले आहे इथे आपले दूध, त्यामुळे छान पनीर बनेल. इथे मी एक कॉटन कपडा घेतला आहे, खाली भांडं ठेवलं आहे, कपडा धुवून घेतला आहे. हे बघा अशा पद्धतीने फाटले आहे दूध मस्त. आता घालून घ्यायचं आहे कपडा. पाण्याने मी धुवून घेतला आहे, त्यामुळे छान हे बघा व्यवस्थित पनीर निघालेलं आहे. या पाण्याचा वापर आपण रोटी बनवण्यासाठी, चपातीचं पीठ मळण्यासाठी पण करू शकतो. किंवा नेक्स्ट टाईम आपण जेव्हा पनीर बनवू हे पाणी वापरले तरी चालेल. लिंबू पाणी नाही वापरले तरी चालेल. ही एक टिप्स. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हाताने जरा दाबायचं आहे, जास्ती दाबायचं पण नाही आहे. अशाच पद्धतीने करायचं आहे व्यवस्थित. आता ह्या स्टेजला थोडासा आपण बर्फ घालून घेऊया, म्हणजे आपले पनीर व्यवस्थित बनेल. अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया. हे बघा अर्ध्या तासाने आपले पनीर किती छान बनले आहे, किती मस्त दिसत आहे. एकदर बाहेर भेटतं त्यापेक्षाही छान लुसलुशीत झालं आहे पनीर. हे देख बघा, कापताना तुम्हाला अंदाज आलाच असेल. भेद बघा किती छान झालं आहे, ते बबल्स आले आहे मस्त. आणि दिसायला पण छान दिसत आहे, कलर पण देखील सफेद मस्त आला आहे. छान झालं आहे. मी कापून घेत आहे. तुम्हाला छोटे मोठे कसे पाहिजे त्या पद्धतीने कापा तुम्ही. मी अशा पद्धतीने कापत आहे.
एकदमच मऊ लुसलुशीत झाली आहे। 2 लिटर दूध घेतले होते, 700-800 ग्रॅम झाले आहे माझे पनीर। बघा किती मस्त झालं आहे, छान झालं आहे, लुसलुशीत बबल्स आले आहे। हां, अशा पद्धतीने नक्की पनीर करा। झालं की नाही बाहेर मिळतं तसं एकदम घरच्या घरी दुधापासून पनीर तयार, अगदी लुसलुशीत। ह्या काही टिप्स सांगितल्या आहेत, त्या टिप्स वापरून नक्की अशा पद्धतीने पनीर करा। तुमचं पनीर देखील अशाच पद्धतीने एकदम लुसलुशीत होईल। पनीरपासून कुठलेही पदार्थ बनवायचे असेल तर आपण घरच्या घरीच बनवू शकतो, बाहेरून पनीर आणायची गरज नाही। अशा पद्धतीने पनीर जर घरच्या घरी बनवले तर, आणि तुम्हाला ही घरच्या घरी पनीर बनवायची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। हे बघा सॉफ्ट झाले आहे एकदम मस्त, हाताने दाबल्यावर किती सॉफ्ट झाले आहे दिसत आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।